नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक हमीद दलवाई यांच्या छप्पर या कथेविषयी बोलूया। छप्पर जवळजवळ 4 वर्षांनी आपले शिक्षण आपल्या बापाला म्हणाला, काय हा काळोख आपल्या घरात, धड चालायला सुद्धा जमत नाही। अब्बास खानाने मुलाचे आपादमस्तक निरीक्षण केले। 20 वर्ष या घरात वावरलेल्या माणसाला चालायला जमायला काय झाले? तो मुलाला हसत हसत म्हणाला, मुंबईच्या लाईटातून आल्यावर असंच वाटतं माणसाला। मी जेव्हा पहिल्यांदा घरी आलो आणि त्याने नेहमीप्रमाणेच आपल्या भाकड कथा तिथल्या तिथे मुलाला सांगायला सुरुवात केली, पण करीम तेथे थांबला नाही। त्याची बाळंतपणासाठी आलेली बहीण आजारी पडली होती। बापाला तिथेच बोलत ठेवून तो काळोखातून ठेचा खात बहिणीच्या खोलीत गेला आणि खाटेवर झोपलेल्या बहिणीला पाहून आश्चर्याने म्हणाला, तू अशी पांढरी फटफटीत का पडली आहेस? ती निस्तेजपणे हसली। बाजूला तिच्या कुशीत तिचे मूल शांतपणे झोपी गेले होते। त्याला ती हळूच थोपटू लागली। तुला होत आहे तरी काय? त्याने पुन्हा संशयाच्या स्वरात विचारले। यावेळी मात्र त्याच्या पाठोपाठ खोलीत आलेल्या त्याच्या आईने उत्तर दिले, तिला काहीसुद्धा झालेलं नाही। नाही काय, मी उद्या डॉक्टरपासून तपासणी करून घेतो। बरं घे, पण आता हातपाय धुवायला चल। तिथून तो घरात गेला, पण त्याचे मन मात्र शांत झाले नाही। बहिणीची पहिल्यापासून त्याला एक चमत्कारिक शंका येऊ लागली होती। दुसऱ्या दिवशी आई बाप नको नको म्हणत असताना त्याने अट्टाहासाने डॉक्टरला आणले आणि तिला तपासून घेतले। तिचा पाहिल्यापासून जो संशय त्याला येत होता तो खरा ठरला। तिला क्षय झाला होता। घरातल्या माणसांना हे ऐकून धक्का बसला। ती बरेच दिवस आजारी होती, परंतु तिचे दुखणे किरकोळ असेल असे त्यांना वाटत होते। त्या दिवशी घरातले वातावरण फार बदलून गेले। अब्बास खान, त्याची बायको आणि धाकटी मुलगी अशी तिघेही खिन्न होऊन स्वस्त बसून राहिली। आजारच्या खोल्यात कुणाला जावेसे वाटेना। करीमची विवंचना मात्र वेगळी होती। तो त्यांच्यातला शहाणा माणूस होता। क्षयसारखा भयंकर रोग आणि त्याचा सांसर्गिक प्रसार या गोष्टी त्याला चांगल्याच समजत होत्या। भीतीने तो गांगरून गेला। 2-4 दिवस गेल्यापर तिला द्यायचे म्हणून डॉक्टरचे औषध सुरू झाले, कारण आता कसलाच उपयोग होणार नाही हे त्याने स्पष्टपणे सांगितले। घरातले वातावरण साधारणसे ताळ्यावर येताच करीमने आजारी बहिणीपासून सगळ्यांनी जपून राहावे म्हणून त्यांना ताकीद दिली। धाकट्या बहिणीने त्यांना सांगितलेले सगळे ऐकून जवळजवळ सोडून दिले आणि आई सरळच त्याच्याशी युक्तिवाद करू लागली। ती म्हणाली, अरे आपलं नशीब फुटकं, त्याला काय करणार? होय ते खरं, करीम तिच्याजवळ बसून बोलू लागला, पण हा रोग अगदी भयंकर आहे, बाकीच्यांनी जपलं पाहिजे। तिची भांडी कपडे सगळं अलग ठेवा आणि अगोदर जे सांगितलं तेच पुन्हा पुन्हा सांगू लागला। मी जलंबर सीख माणसाचं खात आले। मला काय झालं? ती म्हणाली, अरे बाबा, नशीब नशिबाच्या गोष्टी आहेत, पण नाही खाल्लं तर काय झालं?
तिचं अलग ठेवलंस तर काय बिघडलं? बरं, तुझ्या मनासारखं मी सगळं अलग ठेवते. आणि तिने बोलणे बंद केले. करीमच्या मनाला थोडे समाधान वाटले आणि काही दिवस गेले. बहिणीची प्रकृती हळूहळू ढासळत चालली. तो मनातल्या भीतीने अनेक दिवस तिच्या खोलीकडे फिरकला नाही. तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस करण्याचा अनेकदा मनात आलेला विचार त्याने भीतीने संशयाने दडपून टाकला. परंतु त्याचे मन त्याला खाऊ लागले. बहिणीच्या प्रेमाने त्याच्या मनातल्या भीतीला मागे सारले आणि एक दिवस त्याने तिच्या खोलीत जाण्यासाठी दरवाजात पाऊल टाकले. तेव्हा त्याची धाकटी बहीण आत बसलेली त्याने पाहिली. आजारी माणसाच्या शुश्रूषेला कोणीतरी हवे म्हणून ती बसली होती. फार वेळ आत बसत जाऊ नको अशी तिला पुन्हा ताकीद देण्याचे त्याने ठरविले. तो आत जाणार तेवढ्यात त्याचे तिच्याकडे लक्ष वेधले आणि तो जागच्या जागीच उभा राहिला. तिच्या हातात पेजेचा पेला होता आणि चमच्याने ती आजारी बहिणीला पेज पाजित होती. तिने एक दोन चमचे मोठ्या मुश्किलीने घेतले. मग हाताने नको म्हणून सांगितले. काही वेळा हातातच पेला घेऊन धाकटी बहीण बसून राहिली. तेवढ्यात क्षीण आवाजात थोरली म्हणाली, तू पिऊन टाक ती पेज. धाकटीने हातातला चमचा पेल्यातल्या पेजेने भरला आणि तोंडाला लावला. त्याबरोबर दारातून तो ओरडला, टाक टाक ती पेज, पिऊ नको. दोघेही दबकल्या, एकदम दचकल्या आणि धाकटीच्या हातातला पेला खाली आपटला. करीम दरवाजातूनच परत फिरला. त्या दिवशी त्याने सगळे घर डोक्यावर घेतले. आईला तो म्हणाला, साली सगळी जंगली माणसं आहात तुम्ही. होय बाबा, आम्ही जंगलीच आहोत. आमचे दिवस गेले ना. पण तिला एकंदरीत अधिक बोलायची इच्छा नव्हती. मुलीच्या आजाराने आणि मृत्यूच्या जाणीवेने ती भेदरून गेली होती. पण तो तेवढ्यावरच गप्प बसला नाही. गेले कसले, तो उसळून म्हणाला, तुझे एक गेले पण ह्या पोरीचे जायचे आहेत की नाही? होय रे बाबा, बस कर आता. हे मला गुपचूप का बोलला नाहीस? आता तिच्या समक्ष कशाला तमाशा केलास? तिची तब्येत जास्तीच बिघडली आहे, आता समजलास? आणि हा वाद थांबून ती जवळजवळ डोळे पुशीत आजारी मुलीच्या खोलीत गेली. जवळजवळ महिनाभराने बहीण मृत्यू पावली. ती मरेपर्यंत तो पुन्हा म्हणून तिच्या खोलीत गेला नाही. तिचा महिना झाला आणि घर पूर्ववत शांत झाले. अब्बास खानाने सकाळ संध्याकाळ छपरात बसून एकच बैठक मांडली. आई चुलीशी लुडबुड करू लागली आणि धाकटी बहीण बहिणीचे मागे राहिलेले मूल सांभाळू लागली. आणि त्याने एक दिवस सारे घर शेणाने सारवायला सांगितले. घरातल्या गोष्टीत अब्बास खान लक्ष घालीत नसे. यावेळी जेव्हा त्याला छपरातले बिस्तर हलवावे लागले तेव्हा त्याने मुलास सांगितले, तू या नसत्या गोष्टीत कशाला लक्ष घालतोस? काही उद्योगधंदा बघ, शेतावर जा. मुलाला शेतावरच पाठवायचा होता तर त्याला 4 वर्ष शिकवला कशाला? याचा विचार अब्बास खानाने कधी केला नाही आणि करीमनेही आपल्या डोक्यात कधी आणला नाही. शेतावर जायचा त्याला नेहमीच कंटाळा असे. बापाला काही उत्तर न देता तो मनातल्या मनात चिडला, आपण घरात जास्ती लक्ष देऊ नये. अब्बास खान पुन्हा म्हणाला, आपल्या संसारात लक्ष द्यावं. त्याने ऐकले न ऐकल्यासारखे केले आणि तिथून तो बाजूला झाला. घर सारवण्याचा कार्यक्रम मात्र पार पडला. तो आपल्या मनात बापाच्या बोलण्याचा विचार करीत राहिला. असे 4-6 महिने गेले आणि त्याची धाकटी बहीण एक दिवस रक्त ओकली, चांगली तस्तभर रक्त ओकली. तिने अंथरून धरले.
त्याच्या आई बापांच्या तोंडचे पाणी पळाले. एकाएकी पोरीला झाले काय, एकाएकी पोरीला झाले काय, या भीतीने सारे घर गांगरून गेले. तो मात्र भीतीने भेदरून गेला. पुन्हा त्याच्या मनात भीती आणि संशय ठाण मांडून बसली. मृत बहिणीचा कृश देह त्याला डोळ्यासमोर दिसू लागला आणि तिची वृष्टी पेज पिणारी धडधाकट धाकटी बहीण. पहिल्यासारख्याच डॉक्टर आला आणि त्याने क्षयाचे निदान केले. ऐन तारुण्यातच तिला क्षयाने गाठल्याचा त्याचा संशय खरा ठरला. रक्त ओकून ओकून 15-20 दिवसात ती खंगून गेली. अंथरुणातून उठून बसण्याचेही सामर्थ्य तिला राहिले नाही. त्या पहिल्याच खोलीत आता तिची खाट पडली आणि तिच्याऐवजी तिची आई शुश्रूषा करू लागली. धाकट्या पोरक्या मुलाची त्याच्या बापाच्या घरी रवानगी झाली. भीतीने आणि संतापाने तो स्वतःचीच धुमसत राहिला. पण मग त्याने मनाचा निश्चय केला. आई बापांना बोलण्याचे ऐकवण्याचे त्याने ठरवले. रागाने थरथरत तो एक दिवस आई बाप संचित बसली असताना ओरडला, मी पहिल्यापासूनच सांगत होतो तिचे सगळे अलग ठेवा, तिच्या वस्तूंचा संपर्क कशाला लावू नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि ह्या पोरीनंसुद्धा. आता बघा, हिनं तिचं ओष्ट खाल्लं, आता तुम्ही हिचं खा. सगळ्या घराचा एकदा तापा बसून टाका. दोघे स्तब्धपणे ऐकत राहिली. सगळा जंगलीपणा आहे, तेच नडलं आहे. आता बसा, झालं, जरा हुशार व्हा, दुनियेत काय चाललंय ते बघा. कशाला बघायची आहे दुनिया आता, माझ्या नशिबात आलं खरं भोगायला, अगदी असह्य होऊन रडत त्याची आई म्हणू लागली. पण यावर काही इलाज तरी आहे का, माझी पोरं यातून वाचणार नाही का रे? नाही आई, नाही. रोग आता बरा होण्याच्या पलीकडे गेलेला आहे. थर्ड स्टेज आहे. थर्ड स्टेज म्हणजे काय? शेवटची अवस्था. समजलं? काय झालं, काय झालं नशीब तरी. इतकेच अब्बास खान मध्येच बोलला. का नाही रे करीम, माझ्या जीवा परवरदिगारनं मनात आणलं तर माझं सोनं बरंसुद्धा होईल. माझी नसती नुसती नवरी रे करीम. काही अनावर वात्सल्याने ती रडू लागली. बायको रडू लागताच अब्बास खान पुन्हा म्हणाला, रडायचं कशाला, आ रडायचं कशाला, तिला दुआ करायची, तिला बघायची, जा तिच्या खोलीत जा. तेव्हा मग ती उठून गेली आणि हे संभाषण एवढ्यावरच थांबले. बहीण आजारी पडल्यापासून करीम अतिशय सावधपणे घरात वावरत होता. स्वतःचे कपडे, खाणेपिणे इकडे तो जातीने लक्ष देऊ लागला. स्वयंपाक घरात त्याची नजर प्रत्येक वस्तूवर संशयाने फिरू लागली. पुष्कळ वेळ घरात वावरणे त्या दिवसात त्याला भीतीचे वाटू लागले. परंतु बाहेर कोठेही जायची त्याची वहिवाट नव्हती. बापाने पुन्हा त्याला शेतावर जायला सांगितले, पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही. बहिणीचे दुखणे कैक महिने रेंगाळले. तितके दिवस मनाच्या चमत्कारिक अवस्थेत त्याने घालवले. भीतीने भेदरल्यासारखा तो त्या दिवसात वावरला. अगदीच वाईट दिसेल या भावनेने एकदा, फक्त एकदा बहिणीच्या खोलीत डोकावला. पण फार वेळ तिथं थांबला नाही. 2 क्षणातच तिथून तो बाहेर पडला. अखेर ती एकदाची मृत्यू पावली. तिचा महिना झाल्यावर त्याने पुन्हा सगळे सोपस्कार करायला लावले. घर सारवण्याचे आणि स्वच्छ करण्याचे. बापाने अवाक्षर न काढता यावेळी आपली गादी आपणहून उचलली. पण ते करूनही यावेळी त्याचे मन पूर्वीसारखे शांत झाले नाही. संशयाचा, भीतीचा अंश त्याच्या मनात शिल्लक राहिला आणि त्याला पोखरून बाहेर लागला. क्षयाने 2 माणसे घरातून नेली. आता तिसरे तरी नेणार नाही ना. क्षय घरात कायमचाच ठांतर मांडून बसणार नाही ना. त्याची शंका थोड्याच महिन्यात खरी ठरली. अब्बास खान आता क्षयाचे भक्ष बनला. एकाएकी म्हातारा रक्त ओकू लागला. झपाट्याने मरणाच्या पंथास लागला.
यावेळी क्षयाने त्याला विचार करायलाही विशेष अवधी दिला नाही. घोडेस्वाराची घोडदौड करीत तो आला आणि फरफटत ओढून घेऊन गेला. 15 दिवसात सगळा खेळ खतम झाला. या 15 दिवसात दिडमूड अवस्थेत तो घरात वावरत होता. अब्बास खान मेल्यावर त्याची लुळी पडलेली विचार शक्ती जागृत झाली. क्षयाचा एकच विचार त्याच्या डोक्यात धुमाकूळ घालू लागला. स्वतः काळजीपूर्वक राहण्याचे, घरात वावरण्याचे त्याने ठरवले. घरात झोपण्याचे त्याने प्रथम सोडून दिले आणि तो छपरात झोपू लागला. मग सगळे घर त्याने यावेळी फिनेलने धुवून टाकले, अगदी स्वच्छ केले. घराची काही कौले उसवली आणि आत प्रकाश खेळू दिला. पण इतके करून त्याचे समाधान झाले नाही. त्याच्या मनातली धास्ती कमी झाली नाही. एकदा छपरात खाटेवर पडल्या त्याच्या डोक्यात एकदम विचार आला आणि तो धावत घरात आईजवळ गेला. ती वठणातल्या काळोख्यात बसली होती. ह्या काळोखानं सगळा सत्यानाश केला. तो म्हणाला, नवरा मेल्यापासून पांढरे नेसून ती वठणात बसत होती आणि जायलाच हवे म्हणून चुलीशी जात होती. बोलायचे तर तिने जवळजवळ सोडूनच दिले होते. घराचं छप्पर मोडलं पाहिजे. उभ्या उभ्या दिशेने पाहत तो म्हणाला, छप्पर मोडलं पाहिजे का? काळोखातून तिचा आवाज ऐकू आला, घरात काळोख येतो म्हणून. तुला वेळ तर नाही लागलं? अरे काळोख येतो म्हणून वडिलांनी बांधलेलं छप्पर मोडायचं? मग काय झालं? ह्या काळोखानं सगळा सत्यानाश केला. त्यासाठी काय आता घरातल्या उरलेल्या माणसांनी मरायचं? मरायला आता राहिलंय कोण रे? गेली सगळी, गेली ती रडू लागली. परंतु करीम यावेळी निश्चयाने म्हणाला, गेली ती गेली, तुला आणि मला जगायचं आहे ना, म्हणून मोडायचं छप्पर. मी मोडू देणार नाही छप्पर. तुला माहीत आहे या छप्पराची कुळकथा? नाही. मग ऐक, तुझ्या वडिलांनी हे छप्पर बांधलं आणि मग या घराची भरभराट झाली. घर भरलं धान्यांनी, माणसांनी. हे छप्पर असं भाग्याचं आहे, ते मोडल्यावर राहील काय? पण मी आणि तू राहिलो पाहिजे ना. भलतंच बोलू नको, तुला काय होणार आहे माझ्या जीवा? भलतंच मनात कष्टच घेतो. खुदा तुला 100 वर्षाची हयात देव. या काळोखात, या छपरातली छक्के नाही, मी नाही राहणार यात. मग काय करणार? इथं राहायचं नसेल तर कुठं बाहेर मुलखाला जा, नोकरी धंदा कर. मी ते कशाला म्हणून? त्याने स्वतःशीच आणि तिला उद्देशून म्हटले. नोकरीचा विचार त्याच्या मनात आला. त्याला नोकरी करायची काय आवश्यकता होती? छप्पर मोडायचं नाही तर, त्याने हताश स्वरात म्हटले. म्हातारी पुन्हा जोरात म्हटली, नाही तो मी घरात राहणार नाही, असे म्हणाला. म्हातारीने त्याला छपरातच राहावयास सुचवले. तू घरात येऊसुद्धा नको, मी तुझे सगळे तिथेच आणून देईन. तू घरात पाऊलसुद्धा ठेवू नको. अखेर अशी तडजोड करून तो बाहेर पडला. छपरातच त्याने आपला वेगळा संसार थाटला. काही दिवस गेल्यावर एकदा सकाळी त्याला किंचित ताप आला. खोकल्याचीही थोडीशी उबळ आली आणि त्याचे सगळे शरीर हादरून निघाले. थोड्या वेळात खोकला थांबला आणि अगतिकपणे त्याने आईला हाका मारल्या. म्हातारी धावत आली, काय झालं? आ, ओरडलास का? काही न बोलता तो नुसता ओक्साबोक्सी रडायला लागला. तिथे त्याच्या कपाळावर हात ठेवला, त्याला काही वेळ न्याहाळले आणि मग ती म्हणाली, तुला पळसं झालं आहे, थंडी, समजलं? दुसरं काही नाही, उगाच वेड्यासारखा करू नको. पण त्याच्या मनातली भीती गेली नाही. त्याने आईला मिठी मारली आणि तो पुन्हा जोरजोराने रडू लागला. म्हातारीने अखेर शेजारच्या माणसाला डॉक्टरला आणण्यास पाठवले. डॉक्टरनेही तेच सांगितले, तुम्हाला काहीही झालेलं नाही, उगाच तुम्ही मनात संशय घेतला आहे, हे औषध घ्या आणि बरे झालात की बाहेर वावरत जा. शेतीवाडी आहे ना तुमची, तिच्यावर जात चला. त्याने औषध घ्यायला सुरुवात केली.
पडल्या पडल्या छप्पर मोडण्याचे विचार पुन्हा त्याच्या डोक्यात आले. हे छप्पर मोडलं पाहिजे, छप्पर मोडलं पाहिजे. आईने प्रथम त्याला बडबडीचे त्याच्या बडबडीकडे लक्ष दिले नाही, पण तो वारंवार बडबडू लागल्यावर ती म्हणाली, पुन्हा तेच, तुला सांगितलं ना काय ते एकदा. मग त्याला तिने सांगितलेल्या कथेची आठवण आली, त्याचे बडबडणे बंद झाले. 4-5 दिवसात तो बरा झाला, हिंडू फिरू लागला, त्याचे मन किंचित शांत झाले. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे मग तो आपल्या शेतावर जाऊ लागला. ते दिवस गवत कापणीचे होते. सकाळी 8 तो घराबाहेर पडे, तो रात्रीचा घरात परत येई. सकाळच्या चकाकत्या उन्हात उभे राहायला त्याला फार बरे वाटे, पण दुपारचे ऊन पडले की त्याचा जीव कसावीस होई. मजुरीवरची माणसे या उन्हात कशी काम करतात मनाशी आश्चर्य करीत एखाद्या वृक्षाच्या सावलीत तो उभा राही. त्यांच्या धिप्पाळ शरीरांची आपल्या किरकोळ देहाशी मनातल्या मनात तो तुलना करू लागे. परंतु फार दिवस शेतावर जाणेही त्याला जमेना. त्याला त्या माणसांबरोबर वावरण्याचा बोलण्याचा कंटाळा येऊ लागला. काही दिवस त्याने असेच रेटले आणि मग एक दिवस शेतावर न जाण्याचे त्याने ठरवले. त्याच्या मनातले संशयाचे आणि भीतीचे विचार मात्र नाहीसे झाले. त्या दिवशी सकाळी तो घरीच राहिला आणि पुष्कळ दिवसांनी छपराचे आणि काळोखाचे विचार त्याच्या मनात डोक्यात आले. काय हा काळोख घरात, धड चालायला सुद्धा जमत नाही. तो स्वतःशीच बडबडला आणि नाईलाजाने त्याच छपरातल्या आपल्या जागेवर बसला. असे महिने 2 महिने तो बापासारखा छपरात बसून राहिला.